हॉर्न असं वाजतोय की ह्याच्यापेक्षा सायकलचं हॉर्न पण मोठं आहे, सायकलची रिंग पण ह्याच्यापेक्षा मोठी वाजते, काय हॉर्न दिलंय? रस्ते बघा किती खराब आहेत. हा पहिला ऑफ रोडिंग असेल आपल्या ड्यूक 390 साठी. हे बघा मित्रांनो, गाडी बंद पडली, बघितलं पाचव्या गिअरला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? परत तुम्हाला सगळ्यांना एकदा माझ्याकडून शुभ दीपावली. तर आज मी जातोय माझ्या बहिणींना भेटायला. आज भाऊबीज आहे, तर भाऊबीज निमित्त मी त्यांना भेटायला जातोय. तर आज मी जाणार आहे मालाडला आणि गोरेगावला. तर मी जाणार आहे कसा, तर आपल्या ड्यूक 390 बरोबर. तर आज एक्सपिरियन्स घेऊया ड्यूक 390 ट्रॅफिकमधून. तर ट्रॅफिकमधून आपली ड्यूक 390 कशी जाते, किती हीट होते आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण बघूच. तर कोल्ड स्टार्ट आता झालेली आहे, भेटतो तुम्हाला मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. चला तर मित्रांनो, आता निघालोय मी. की चालवताना दोन तीन प्रॉब्लेम असे दिसून आले, ते तुम्हाला मी आता रस्त्यातून चालता चालता सांगेनच. जे काही लोकांना, काही यूट्यूबर्स लोकांना सुद्धा ते प्रॉब्लेम्स आलेत आणि ते आता मला सुद्धा जाणवत आहेत. तर आजचा रस्ता आपला खूप जास्त ट्रॅफिकवाला असेल. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:15, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला जायचं आहे गोरेगाव आरे कॉलनीमध्ये. तर गोरेगाव आरे कॉलनीमध्ये जायला आपल्याला किती वेळ लागतो बघूया. तसे रोड रिएक्शन्स पण खूप भेटत आहेत मला. पहिला प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी, हा हॉर्न. हॉर्न बघा, हॉर्न असं वाजतोय की ह्याच्यापेक्षा सायकलचं हॉर्न पण मोठं आहे, सायकलची रिंग पण ह्याच्यापेक्षा मोठी वाजते. काय हॉर्न दिलंय हे एक्सपेक्टेड नव्हतं KTM कडून. एकतर एवढी महाग ही गाडी आणि त्याच्यामध्ये हॉर्न पण धड दिलेलं नाही. हे बघू शकता हा काय हॉर्न आहे, सिंगल हॉर्न दिलंय, त्याला पण आवाज नाही. माझ्या R15 पण ह्याच्यापेक्षा चांगलं हॉर्न आहे, भले तो सिंगल आहे पण ह्याच्यापेक्षा चांगला हॉर्न वाजतो. आणि दुसरा प्रॉब्लम, सेकंड गिअरमध्ये गाडी जर्क देते. विषय नाही, गाडी खूप मस्त आहे, खूप जास्त पॉवर आहे, सुंदर गाडी बनवली, एवढी चांगली पॉवर दिली गाडीमध्ये आणि हॉर्न एवढा भंगार दिला. अंधेरी घाटकोपर रोडला ही आपली वरची मेट्रोची लाईन, इथे भरपूर स्पीड ब्रेकर आहेत. आता तुम्ही बघितलं काय झालं, एक जर्क दिला गाडीने सेकंड गिअरमध्ये आणि ते फक्त सेकंड गिअरमध्येच होतंय. तो एक प्रॉब्लेम आहे, तर मला एकदा शोरूममध्ये जावं लागेल दाखवायला. कुठल्या तरी ॲक्सेसरीच्या शॉपमध्ये जायचं, विंडशील्ड बघूया भेटतो का. मग विंडशील्ड भेटलं तर बरं होईल, हे सगळं ओपन दिसतंय, ते जरा भरून जाईल विंडशील्ड. एक लागला तर जरा अजून चांगली दिसेल गाडी. तशी गाडी खूप चांगली आहे. आता राईड मोडमध्ये हे सगळे मोड्स आहेत. मी तर सध्या चालवतो आहे स्ट्रीट मोडमध्ये आणि असे सिग्नलला गाडी बंद करून उभं राहा, म्हणजे जेणेकरून तुमचं पेट्रोल जाणार नाही जास्त. तसं या बाईकला कंपनी क्लेम करते 25 to 30 पण मी अजून मायलेज टेस्ट केली नाही. मायलेज टेस्टची व्हिडिओ पण तुम्हाला पुढे जाऊन भेटेलच. हळूहळू आपल्याला ह्या गाडीबद्दल सगळ्या व्हिडिओ भेटतील बघायला. जास्त ट्रॅफिकसुद्धा भेटली नाही मला, रस्ते थोडे खराब आहेत पण सस्पेन्शन सॉफ्ट वर ठेवल्यामुळे मला जास्त खड्डे जाणवत नाही आहेत. खूप स्मूथ जाते गाडी. ते रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्ते बघा किती खराब आहेत. गाडी खराब होणार अशाने, बापरे. कशी सुंदर पेंटिंग केली वॉल्स वर. आरे कॉलनी एंटर केलेलं आहे आणि मी इथे खूप लवकर पोचलोय. तशी ट्रॅफिक काय भेटली नाही मला. तर वाजले 4:19,
पाऊन तासाच्या आत आपण आलेलो इकडे. इथे आल्यावर गावासारखंच वाटतं. रस्ता बघा तुम्ही, रस्त्याचा एक चांगला पॅच आलेला दिसतोय. तर रस्त्याचं काम पण इथे होत आहे. तलाव कुठे? तलाव तलाव मागे गेला. हा तलाव मागे. अरे तलाव येतो ना इथे. पाठी होता पिकनिक पॉइंट. पाठी पिकनिक पॉइंट साईडला तलाव मॅक्सिमम मागे. मला वाटतं मी रस्ता चुकलोय. रस्ता खूप खराब आहे. बापरे धूळ बघा रस्त्यावर किती आहे. हा पहिला ऑफ रोडिंग असेल आपल्या ड्यूक 390 साठी. रोड रिएक्शन बघा मित्रांनो. प्रत्येक जण फिरून पाहते. हा आला आपला तलाव आणि इथून आपल्याला जायचंय वरती राईटला. तर ती मगाची मुलं खोटं बोलत होती. जर तुम्हाला रस्ता माहीत नसेल ना तर सरळ नाही म्हणून सांगा. कोणी असं विचारल्यावर जर तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर नाही म्हणून सांगा. असं कोणाला खोटं बोलून त्याचा रस्ता चुकवू नका. कारण त्याच्यामध्ये खूप टाईम जातो, माणूस रस्ता हरवून जातो आणि मग असं तुमच्यासोबत पण होऊ शकतं. रस्ता प्रॉपर सांगा किंवा नाही म्हणून सांगून सोडून द्या. ॲटलिस्ट तो रस्ता चुकणार तरी नाही, पुढे जाऊन कोणतरी दुसरा रस्ता सांगेल. तर प्लीज असं करू नका मित्रांनो. म्हशीचे तबेले आहेत, म्हशी आहेत, गाई आहेत, कोंबड्या आहेत आणि आपण आलो आहे एका छोट्याशा गावात. आणि मी आता माझ्या आत्याकडे पोचत आलो आहे. तर मी मित्रांनो पोचलो इथे. आता घरी जाऊया आणि भेटूया आत्तेला. चला चला येतो. हां आता वाजले संध्याकाळचे 6:30. तर इथून आपण जाऊया मालाडला. कुठे? राईट. तर इथे हा एक शॉर्टकट आहे. हा माझ्या आत्तेचा मुलगा गौरव माझ्यासोबत येतोय दुसऱ्या आत्तेकडे. तर तो मला शॉर्टकट रस्त्याने घेऊन जातोय. तशी हेडलाईट चांगली आहे बाईकची पण हायवेला काम नाही करत. हायवेला याचा काहीच थ्रो येत नाही. तसं इथे आता लाईट्स नाही त्यामुळे सगळं क्लिअर दिसतंय. एंटर केलं आहे अप्पापाड्यामध्ये. दुसऱ्या आत्याकडे मी आलेलो आहे. इथे मी पोचलो आहे मालाडला. जर आत्याला भेटतो आणि मग निघूया आपण घरी जायला. आलात त्याबद्दल वेलकम तुमच्या लोकांचं आल्याबद्दल. आणि मी पण कार्यक्रमाला गेलो होतो. आमच्या विभागाचे दिंडोशी विभागाचे आमदार सुनील प्रभू साहेब हे आले होते दीपावळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नर्मदा हॉल त्रिवेणनगर. आणि तिथून आता कार्यक्रम संपला आणि इकडे आलो. भेटल्यानंतर आम्हाला खूप खूप आनंद झाला. आईंना पण आणि भावेशला पण खूप खूप विचारलंय मग सांगायचं. बाय थँक्यू. तू काय बोलते? मी काय नाही बोलत. तुम्ही बरं व्यवस्थित जावा आणि गेल्यानंतर फोन बिन करा. आईला विचारला म्हणून सांग एवढं. हाय हॅलो. हाय हॅलो. तर आता आपण निघूया घरी जायला. आता वाजले 8:30. तर आता इथून घरी जाऊया. बघूया किती वेळ लागतो. एक तास तरी जाईल मला वाटतंय. निघूया. तर मित्रांनो आता मी निघालोय मालाडवरून. तसे वाजले 8:30. 9:30 पर्यंत आपण पोचलो पाहिजे. तर आता मी गौरवला ओबेरॉय मॉलच्या इथे ड्रॉप करेन. तो तिथून रिक्षाने जाईलच आणि मग मी तिथून आपण मग फटाफट जाऊ घरी. गाडी पूर्ण बंद पडलेली आहे. हे बघा हा प्रॉब्लेम आहे गाडीचा.
अच्छा इथेच थांबू. हे बघा मित्रांनो, गाडी बंद पडली, बघितलं पाचव्या गिअरला. हा ठीक आहे, चल भेटू आता परत. हा ये आता घरी कधीतरी. चल येत आहेत ना पप्पा. चल मालाडला जाणारी ट्रॅफिक बघा किती आहे, आणि आपण आता घरी चाललोय. थार बघा काय सुंदर मॉडिफाय केली आहे, एक नंबर वाटतंय अलॉयस थारचे, एक नंबर थार वाटते. हा आहे सेंटाक्रूझ चेंबूर लिंक रोड. सरळ सरळ हा रस्ता जाणार कुर्ला सी एस टीला. तर मित्रांनो हा ब्रिज तुम्ही पाहिलात, हा ब्रिज आता नवीन बांधलेला आहे. हा सरळ ब्रिज जाणार कुर्ला सी एस टीला. आता आपण आलोय कुर्ला सी एस टीला, इथे आपण बाईक्सचे सेकंड हँड पार्ट्स घेऊ शकतो. तर इथे तुम्ही येऊ शकता, कोणाला सेकंड हँड बाईक्सचे पार्ट्स घ्यायचे आहेत, नवीन पार्ट्स घ्यायचे आहेत, इथे सगळं अवेलेबल आहे, सगळं मार्केट आहे मोठं इथे गाड्यांचं, फोर व्हीलरचं पण आणि टू व्हीलरचं पण. आता मी पोचलो आहे एल टी टीला, पाच मिनटात घरी पोचेलच, वाजले 9:20. एक ग्राउंड आहे, सह्याद्रीचा ग्राउंड आहे. तर इकडे लाइटिंग बघा कशी केलेली आहे, इथे खरी दिवाळी वाटते मला. बघा किती मस्त लाइटिंग केली आहे. म्हटलं आता इथे आलोच आहे तर एक राऊंड मारून जाऊया. प्रोग्राम चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला D390 सोबत मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर असेच व्हिडिओ मी पुढे जाऊन तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. हीच होती राईड, जे काही प्रॉब्लेम्स होते तुम्हाला मी सांगितले, पुढे जाऊन हे प्रॉब्लेम जर सॉर्टआउट करता आले तर ते आपण KTMच्या शोरूममध्ये जाऊन करूच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. चला.